असे इथं काय झोपलाय? काय नाही, इथं काय झोपलाय? वरती तुमच्या खोलीत जा, विश्रांती घ्या. कस दिसत हे असं लोळत राहणं? तुझी काय अडचण होते? हे बघा, माझी अडचण होण्याचा प्रश्न येत नाही. बडबड कशाला करतोयस? जा ना, जा चल चल मुकाट्याने जा. मला शिकवतोय, मला शिकवतोयस इथे का लोळताय म्हणून. अरे 6-6 महिने इथे कुत्र फिरकत नाही तेव्हा इथे हा असाच लोळत असतो मी. काय काय म्हणणं काय तुझं? ठीक आहे, लोळा. अरे लोळणारच लोळणारच. मला मला काय शिकवतोयस तू? मी लोळणार? कोण आहेस तू? माझा बाप आहेस? हे बघा. काय काय बघा, काय काय बघा बघा गे लोळा. ठीक आहे लोळा असं मला सांगतोस उर्मटपणे? गुरमी आले, मस्ती आले तुला? ठीक आहे लोळा. अरे थुंकतो मी, थुंकतो. मला इथे असं लोळताना बघून ज्यांच्या डोळ्यात खुपतं ना त्यांच्या तोंडावर थुंकतो मी. त्यांच्या तुझ्या त्या पाहुण्यांवर पण थुंकतो. मला शिकवतोय. ए गावात नुसता फिरलो ना, फिरायचो तरी आजूबाजूची झाडं दगड थोंडे असे हादरायचे नुसते. असं दरारा होता माझा गावात. मला शिकवतोय. ठीक आहे लोळा, मला सांगतोस तू कसं दिसतं म्हणून. ए तुझी शिस्त आहे ना तिकडे शहरात तुझ्या घरी. इथे माझं राज्य आहे, माझं माझं या पुरुषोत्तम देशमुखचं राज्य आहे. मला सांगतो. ठीक आहे लोळा. ए बोल ना, बोल बोल. आता काय गप्प झाला बोल. माझी भाषा समजली असती तर बोलण्याला काय अर्थ होता? कसली भाषा? ए कसली भाषा रे? मला काय तू वेडा समजतोस? अरे कोण कोण समजतोस? कोण तू स्वतःला? कोण आहेस तू? तुला माहिती आहे का? ए सला माझ्या आयुष्याच्या दुधात पडलेली माशी आहेस तू, माशी. आयुष्य नासवलंस माझं, नासलं सगळं उद्ध्वस्त झालं खरा. कारण तू तुझ्या आईच्या पोटात होतास आणि बापाचा पत्ता नव्हता तुझ्या. बस माझ्या चांगुलपणाला, माझ्या माझ्या सभ्येचा फ्याडपणा समजू नका. आता एक शब्द जरी बोलला तर मी मी मर्यादा सोडीन. अरे मी आलो का? मी आलो हे सगळं करा म्हणून सांगायला मी आलो होतो. पण ज्या गोष्टीला मी जबाबदार नाही त्या गोष्टीचा मनस्ताप मी सहन करणार नाही. परत जर परत जर बोलाल ना तर परिणाम सांगणं व्हायचा नाही. चांगला व्हायचं नाही. आणखी काय वाईट व्हायचं राहिलंय बाकी?
पुन्हा भाऊजींचं आणि रंगाचं काहीतरी झालेलं दिसतंय. तरी हजारदा सांगितलं त्याला त्यांच्यासमोर जात जाऊ नको म्हणून. अगदी डोळ्यासमोर धरवत नाही त्यांना तो. पण आता काय मग श्रीरंगानं लपून बसायचं का? घर आहे, घरात माणसं आहेत म्हटल्यानंतर समोरासमोर येणारच की. तसं तो असतो तरी किती दिवस. पण या पुरुषोत्तमाला अक्कल नको. लहान मुलासारखे हेवे दावे करतो रंगाशी. त्यांना समजावणं शक्य आहे का? पण त्यापेक्षा आपण आपल्या रंगालाच सांगितलेलं बरं. आता मी त्याला त्याची काय चूक आहे, मी त्याला काय समजावून सांगू? तसं नाही हो. पण आता तो जर असाच चिडत गेला तर हे प्रकरण चिघळेल. नको ते प्रश्न मनात उभे राहतील. त्यापेक्षा तुम्ही जरा बोला ना त्याच्याशी. हां, मी पाठवून देते त्याला. पुरुषोत्तमापासून थोडा लांबच राहत जा. काय समजणार ना? मी स्वतःहून त्यांच्या गळ्यात पडत नाही. नाही तसं नाही, पण नाही ना ना, काही गोष्टी माझ्या भोवती घुटमळत असतात, मला जाणवतात. पण मी कधी अंगाला लावून घेत नाही. पण मुद्दामहून कानात शिस्त ओतून घेणार नाही मी. नाना, ज्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही त्याबद्दल मी खंत का करायची? का आणि कशाकरता मी ऐकून घ्यायचं? नाही ना ना, मी आजपर्यंत तुमच्याशी हा विषय काढलेला नाही. ज्या गोष्टीशी खरंच माझा काही संबंध नाही, ज्या गोष्टीमध्ये माझा काही दोष नाही, त्या गोष्टींबद्दल मी खंत का बाळगू, का करू? हे बघ रंगा, रंग शांत होत, शांत हो. नाही ना, असं शांत नाही होत आहेत. घुसमटणं, तोंड दाबून मार, कुडणं म्हणजे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. संस्काराच्या नावाखाली सगळं सहन करायचं. त्यांना काय, ते बोलून मोकळे होतात किंवा संधीच बघत असतात गरळ होकायची. अरे रंगा हो, हे बघ तू मोठा आहे, पण मग मोठेपणाने का नाही वागत? असंस्कृत गलिच्छ वागतात. यांचे सतत डोळे माझ्या मागावरती, माझ्या पाठीत खुपसलेले असतात. परवा काय तर म्हणे माझं व्हॉयलिन मोडून टाकलं. काय काय त्यांना काय साधायचं, काय पाहिजे त्यांना? आणि बघा नाना, माझ्या देखील मर्यादेला मर्यादा आहेत. तू समजूतदार आहेस, शाणा आहेस, मला तुझ्याकडनं शांततेची अपेक्षा आहे. हा वाद या घरात होत राहू नये. निदान निदान तुझ्याकडनं तरी. नाना, या वादाची मुळं आज इथं नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यांच्याशी जमून घेणं, त्यांच्याशी न भांडणं हे कदाचित मला जमेल. पण नानाजी, लढाई मी माझ्याशी स्वतःशीच खेळतोय लहानपणापासून. जे भांडण मी मायाशीच भांडतोय त्याचं काय, माझ्या अस्वस्थपणाचं काय? रात्री बेरात्री हे सगळे प्रश्न माझ्यासमोर येऊन उभे राहतात, मी त्यांना काय उत्तर देऊ नाना? कोण चांगलं होतं आणि कोण वाईट होतं त्यामुळे मी जन्माला आलो. खरं म्हणजे मी जन्मालाच का आला.
कल्याणी ओळखलंस मला? न ओळखायला काय झालं? या गावातल्या प्रत्येकाला चांगलं ओळखू नये. मी इतक्या वर्षांनी दिसलीस, वाटलं विसरली असेल. काही विसरलेले नाहीये, विसरावं असं काहीच नाहीये. माझा भूतकाळ जळत्या सळ्याने कोरलाय माझ्या आयुष्यावर या गावाने. त्याचे व्रण अजूनही ताजे आहेत. अश्वत्थामासारखी फळफळत फिरते. किती वर्ष गेली कोणास ठाऊक. अश्वत्थामा, त्याचं काय कौतुक? सर्वसामान्य माणसांच्या जखमा काय कमी मोलाच्या असतात. बघायला गेलं तर प्रत्येक जणच अश्वत्थामा. कुणाकडे जखमा नाही, तुरण नाही. सांग ना मला, तुझ्या बाबतीत जे काही झालं ते सुखासुखी पचवलं नानांनी? नाही, त्यांच्या कपाळावरही भळबळली ना जखम. ती जखम सोसत मग माईने दुखता जन्म काढला. रंगाही तीच वेदना पुढे वागवतोय. मी काय, बाळू काय, सगळी फुकट गेलेली आयुष्य. तू कुणाकडे तेल मागणार तुझ्या जखमेसाठी? जोगवा मागत नाहीये की माझा न्याय करा म्हणून? न्याय? एवढं आयुष्य पाहिलंस म्हातारे, अक्कल नाही आली हा? काळ मोठा पापी असतो बाई. त्याच्या जाड्या वाहण्याखाली कुठलं पाखरू चिरडलं जाताना पाहत नाही तो? जात राहतो पुढे पुढे पुढे, फुलं हातात घेऊन. स्वाभिमानाच्या गोष्टी करते. झालं, संपलं. जन्म वाळला, आता फक्त देह जळत जायची वाट पाहत बसायचं. राहू दे, माझं मी राहू दे. नाही नाही, उपकार नाही, भाऊबीज समज. राहू दे, राहू दे. तुझं आता इथं काही राहिलं नाही हा बाई. तुझा नाही तर हे लोक येत ना, मारून टाकतील तुला, मारून. जा जा तुझा. काय ग सटवे, परत का आलीस इथं? गावातून बाहेर काढली होती ना तुला. गावाच्या वेशीवर बसलेला अपशकुनी घुबड समजा मला. नाही एक दिवस डाव साधला ना तर नावाची कल्याणी नाही मी. चल निघून जा इथून, चालती हो. माझ्या नादी लागू नका. एक खून करून 7 वर्ष शिक्षा भोगून आले मी. आणखी एक खून करणं कठीण नाही मला. कोणाला देतेस? पुन्हा जर या गावात दिसलीस ना तर तांगड्या तोडून टाकीन.
हाँ साहब क्या ती आली है ती आली ती कौन कल्याणी परत आली है कल्याणी कल्याणी परत आली जाऊ दे मरू दे पास राव साहेब आपण तिला गावाबाहेर काढली आणि ती परत गावात हिंडू फिरू लागली तर तुमची इब्रत काय राहील काय आता म्हणणं काय तिला वेळीच गावाबाहेर काढायला हवी उगाच तिच्या डोक्यात ते सोडा बिडाचं उगवलं तर काय सांगावं बाई आणि साप यांच्यावर कधीही भरोसा ठेवू नये कसली बोलणी चालली नाही काय नाही ते आपलं कल्याणी विषयी बोलताय नाही म्हणजे लाज नाही वाटत केलं तेवढं कमी झालंय का पुरुषासारखे पुरुष असून एका बाईच्या विरोधात खलबत करताय चालते वा चालायला लागायचं आणि आणि पुन्हा जर का हा विषय घेऊन इथे आलात ना तर बघाच चालायला लागायचं अरे भाऊजी तुम्ही जर का आता कल्याणीच्या बाबतीत काही वेडावाकड कराल ना तर कोण आहे